मैत्री आठवली की आठवतं ते आपलं लहानपणीचं बालपण, ते मित्र मैत्रिणी, ते शाळेचे दिवस. एकमेकांसोबत वाद घालायचो, भांडायचो, तरी एका डब्यातच खायचो. एकमेकांना प्रसंगी शिव्या दिल्या ना, असं नाही शिक्षकांचा मारही खाल्ला. खरंच तो काळ खूप वेगळा होता. आज जरी मोठे झालो असलो तरी ती मैत्री विसरलेलो नाही. आज भली कोण इथे कोण कुठे, तरी आमची मैत्री कायम घट्ट आहे. कारण ही मैत्री इतकी केलेली निस्वार्थ मनाने. आणि कसं आहे माहिती आहे का, आज जरी एकमेकांपासून लांब असलो तरी आमची मैत्री घट्टच आहे. कारण ना इथं इगो आहे, ना कुठल्या अटी, ना कुठल्या गरजेची भावना. इथं फक्त आहे तो आपलेपणा, एकमेकांबद्दलचं प्रेम. आणि शाळेचे दिवस म्हणाल तर शाळा म्हणजे शाळाच नाही. लोक म्हणायचे शाळा आहे तोवर, लहान आहे तोवर जगून घ्या, शाळेचे दिवस परत भेटणार नाही. ही जी गोष्ट आज मनाला कळते की ते का असं म्हणायची, कारण ते दिवस परत नाही. आज कितीही पैसा कमवला, कितीही मोठे झालो, काही झालो, तरी ते शाळेचे खाकी कपडे, ते शॉर्ट चड्डी आणि शर्ट घालून शाळेत नाही जाऊ शकत ना. ते जे आयताकृती दप्तर आपण पाठीवर लावू शकतो. आजकालच्या मुलांना काय माहिती होते, कारण सगळं मोबाईलमध्ये ना. ते शाळेचे दप्तराचा उज डबा नसला तरी शाळेचे जेवण यायचं, त्या डब्याच्या झाकणात आम्ही 8-10 मित्र जेवायचो, खायचो. एकमेकाला कुठं जास्त भेटते, कमी भेटते, सगळं चालायचं. आज सगळं असून सुद्धा ते सुख नाही. आज सगळं असून सुद्धा ते सुख परत येत नाही. म्हणून म्हणते गेले ते दिवस, राहिल्या फक्त आठवणी. आता त्या आठवणीवर जगायचंय. काही भेटतात, काही भेटत नाहीत, काही शहर सोडून बाहेर गेली, काही परदेशात गेली, पण पुन्हा येऊ परतून त्या शाळेच्या मैदानावर. होईल भेट आपली, होईल भेट आपली, ही आस मनाला लागली कणाची. होईल करेल पूर्ण इच्छा आपला गणपती बाप्पा. बोला गणपती बाप्पा मोरया. तुम्हाला पण खरंच जर शाळेचे दिवस आठवत असतील, मित्रमैत्रिणी आठवत असतील, तर त्यांना सुद्धा हा व्हिडिओ पाठवा, शेअर करा, लाईक करा आणि आपल्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.